अध्यक्ष महोदय चुकीची माहिती दिली जाते महाराष्ट्राला, अशी सांगितलं जातं, असं सांगितलं जातं की ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ते सगळेचे सगळे पराभूत झाले, सगळेचे सगळे पडतात, निवडणूक जिंकत नाहीत, असं एक वक्तव्य केलं जातं अध्यक्ष महोदय. मुद्दामून सभागृहाच्या निमित्ताने महाराष्ट्राला माहिती द्यायची आहे, तोर ज्ञानात भर टाकायचे अध्यक्ष महोदय, नाहीतर वाचून कोणी बोलू शकतं अध्यक्ष महोदय. चुकून तो हवा आली आणि पेपर बाजूला गेला तर लफडं होतं ना अध्यक्ष महोदय. म्हणून जे काय माहिती आहे ती महाराष्ट्रापर्यंत कळलं पाहिजे. सन्मान्य राणे साहेबांवर असे वक्तव्य दिलं गेलं, सन्मान्य राणे साहेबांवर ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ते सगळेचे सगळे पडले. पण अध्यक्ष महोदय थोडं माहितीमध्ये थोडं भय टाकव म्हणून मुद्दा मी आधी वाचून दाखवतो. त्याच्यामधले आमचे कोळंबकर साहेब आज सभागृहामध्ये आहे. सन्मान्य राणे साहेब 2005 जेव्हा निवडणूक 2005 जेव्हा शिवसेना सोडून अध्यक्ष महोदय जेव्हा शिवसेना सोडून जेव्हा पोटनिवडणूक झाली तेव्हा विरोधकाचं त्यांच्या विरोधी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त केलं अध्यक्ष महोदय. त्याचबरोबर आमचे कालिदास कोळंबकर साहेब, त्याबरोबर शंकर कांबळी साहेब, त्याबरोबर गणपत कदम साहेब, त्याबरोबर सुभाष बाने बने, त्याचबरोबर विजय वडेट्टीवार जे आजही सभागृहामध्ये आहेत, त्याचबरोबर स्वर्गीय विनायक निमाण साहेब, त्याचबरोबर माणिकराव कोकाटे साहेब, त्याचबरोबर भारसाकळे साहेब, त्याचबरोबर प्राध्यापक नवले, त्याचबरोबर श्याम सावंत साहेब. एकच जे पराभूत झाले ते श्याम सावंत साहेब होते, बाकी सगळेचे सगळे मोठ्या मतधिक्याने निवडून आलेले अध्यक्ष महोदय. ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली काँग्रेसमध्ये गेले आणि हे सगळेचे सगळे मोठ्या मताने निवडून आलेले आहेत अध्यक्ष महोदय. मोठ्या नेता मताने निवडून आलेले आहेत. अहो आमचे कोळंबकर साहेब तर मुंबईमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब जिवंत असताना पुरीची पुरी शिवसेना यांच्या विरुद्ध उतरवलेली, तरी पण आमचे कोळंबकर साहेब 30,000 मतांनी निवडून आले. मग कशाला चुकीची माहिती द्यायची महाराष्ट्राला, कशाला सांगायचं महाराष्ट्राला काय सगळ्याचे सगळे पडतात. आणि अध्यक्ष महोदय आपल्याला आजच सांगतो 2024 ना हे 40 चे 40 भरघोस मतांनी निवडून येतील हेही तुम्हाला आजच्याच निमित्ताने मी सांगतो. उगत कशाला झोंबता बाबा, कशाला झोंबता, गप्प बसा. आता ऐका ना, तुमच्या टायमाला बोलतोय का, तुमच्या टायमाला तुम्ही बोला, आमच्या टायमाला ऐका काय बोलताय. नाही आप नीचे बैठ के बोल रहे ना, सुनाई नहीं दे रहे. बैठ रे बाबा, बैठ भाई, तेरे टाइम पे बात कर, मैं किधर कुछ माना कर रहा. राज्यपाल महोदय संलग्न जरा हो द्या अध्यक्ष. काय राज्यपाल महोदयांच्या त्याच्यावरच बोलतो ना अध्यक्ष. महाराष्ट्रामध्ये जे चुकीची माहिती